राज्यात लसीकरणाचं प्रमाण हे अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं पण पुढे बोलताना त्यांनी काही दोन अडचणी देखील सांगितल्या आहेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावत जनतेला आधार दिला होता किंबहुना या आव्हानात्मक काळात ते स्वतः जबाबदारीनं पुढाकार घेत राज्याला कोरोनामुक्तीच्या दिशेनं नेताना दिसून आले यातच आणखी एक महत्वाचा टप्पा आला तो म्हणजे कोरोना लसीकरणाचा देशासह राज्यातही काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणास सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाचा उत्साह सुरुवातीला दिसून आलाय पण आता मात्र राज्यात कुठेतरी लस घेण्यासाठी येणाऱ्यांचा आकडा कमी झाल्याचा पाहायला मिळतोय याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देत राजेश टोपे यांनी लक्षवेधी वक्तव्य केलंय कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज असल्याचं म्हणत टप्प्याटप्प्यानं पार पडणाऱ्या या प्रक्रियेत योग्य वेळी मी स्वतः लस घेणार असल्याचं आश्वासक वक्तव्य त्यांनी केले राज्यात लसीकरणाचा आकडा कमी झालेला असतानाच मुळात हेच कारण नसून लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्येही काही तांत्रिक अडचणी येत आहेत ही बाब त्यांनी मांडली या अडचणी दूर होऊन सुधारणा होत असल्याची बाबही त्यांनी मांडली लस स्वतःहून जाऊन घेण्यास पूर्णपणे प्रतिसाद मिळेल असं नाही ही, ही वस्तुस्थिती मांडत कोणी दुसऱ्यांनी आधी लस घेतल्यानंतर आपण घेऊ अशीच अनेकांची मानसिकता असल्याचं चित्र त्यांनी सर्वांपुढे ठेवले यावर तोडगा म्हणून राजेश टोपे स्वतः पुढाकार घेत एका व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात सहभागी होण्याचा संदेश देणार आहेत पर्सेंटेजवर आणि पर्सेंटेजचं सातत्याने चर्चा करणं योग्य नाही जरूर त्या पर्सेंटेजची नोंद घ्यायला हवी परंतु कमी झालं असं अजिबात आहे पहिल्या दिवशी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये पहिल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र होतं आणि एक नक्कीच आहे की दोन महत्त्वाचे कारण आहेत एक म्हणजे ॲपच्या संदर्भातला जो केंद्र शासनाने आम्हाला आश्वासित केलं की हंड्रेड पर्सेंट हॅसल फ्री ॲपचं फंक्शनिंग राहील त्यामध्ये थोडंसं अद्यापही तुमचे जे सेशन्स से आहेत ते उघडण्याच्या दृष्टिकोनातून वेळ लागतो आहे पण सुधारणा होती आहे नक्कीच सुधारणा होती आहे आणि त्यादृष्टीनं मला असं वाटतं की कधीकधी डुप्लिकसी डुप्लिकेट नावांच्या संदर्भात सुद्धा हे होतं किंवा एका व्यक्तीला सेशन तुम्ही या तारखेला या असं म्हटलं जातं परत रिजेक्ट पण त्याचं नाव पण परत कॅन्सल पण होतं असं जरा थोडं ॲपचे थोडे प्रॉब्लेम्स आहेत पण ते सॉल्व्ह केले जात आहेत दररोज सुधारणा आहे हे ॲपच्या संदर्भातला विषय आणि एक नक्कीच आहे की शेवटी वॅक्सिनेशनचा विषय आणि वॉलंटरी आहे ह्या दोन्ही गोष्टी असल्या कारणाने आपल्याला ॲपच्या संदर्भात हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेलच असं नाही आहे लोकांच्या मनामध्ये आणखीनही थोडा संभ्रम आहे किंतू परंतु आहे आणि म्हणूनसुद्धा कदाचित अगोदर त्यांचं होऊ द्या नंतर मग मी करेल अशा एका मानसिकतेतून काही हेल्थ कर्मचारी जात आहेत आणि त्यामुळे त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे मी स्वतःसुद्धा आता एक व्हिडिओ क्लिप करून माझ्या सगळ्या हेल्थ वर्कर्सला जेवढे काही लोक आठ एक लाख लोक जे रजिस्टर्ड आहेत त्या सगळ्यांना मास मेसेजिंग किंवा म त्यांना क्लिप्सच्या माध्यमातून मी अपील तर करणारच आहे परंतु त्यांना प्रॉपर काउन्सलिंगसुद्धा होणं गरजेचं आहे मी तर वारंवार सांगतोच आहे की कुठल्याही परिस्थितीत हेल्थ वर्कर्स हे मेसेंज मेसेज गिवर्स असले पाहिजे त्यांनी उलट संदेश दिला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित लस आहे सगळ्यांनी घ्यावीच आणि स्वतःला सुरक्षित करावं इतरांना सुरक्षित करावं तर मला असं वाटतं की या संदर्भात आणखीन जास्त आय ई सी म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन करावं लागेल आणि ते करण्याचा मानस आमचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे परंतु लसीकरणाचे पर्सेंटेजवर रोज जाऊ नये लसीकरण रो आठवड्यातून चार दिवस आता होणारच ज्याच्यामध्ये मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार ह्या चार दिवसामध्ये लसीकरण होणारच आणि त्यामध्ये दररोज पर्सेंटेज वाढतच राहील असं एक मला स्वतःला खात्री आहे भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड दोन्ही पण लसी उत्तम आहेत सुरक्षित आहेत वैज्ञानिकांचा तो पूर्ण दावा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत असा भेदभाव कृपया करू नका कन्फ्युजन करू नये माध्यमांनाही माझी अतिशय नम्रपणे विनंती राहील की कुठलाही असा भेदभाव करू नये आपण ती अथॉरिटी नाहीच आहे ड्रग कंट्रोल ॲथॉरिटीनीसुद्धा त्याला क्लिअरन्स दिलेला आहे आणि वैज्ञानिकांनीसुद्धा त्याची संपूर्णत तपासणी करूनच आज इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की आपण त्यावर भाष्य करणं अधिकार घेऊन भाष्य करणं हे योग्य नाही आहे सुरक्षित आहे कुणालाही कुठलाही ज्यांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे एकही इन्सिडन्स सिविअर किंवा मायनरसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की दोन्ही वॅक्सिन सुरक्षित आहेत अन्य सहा वॅक्सिनसुद्धा कदाचित फेज थ्रीमध्ये आता काही आहेत तर त्यासुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चित प्रकारे एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन खाली येतील किंवा आपल्याला वापरण्यासाठी थी येतील तर मला वाटतं की पुढच्या काळात आता वॅक्सिनेशन प्रोग्रॅम हा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्यांनी त्याकडं पाहावं आणि प्रतिसाद द्यावा अशी माझं नम्र आव्हान आणि विनंती सर्व हेल्थ वर्कर्सला आहे फ्रंटलाईनर वर्कर्सला आहे